हो नमस्कार काल आपण भुकुम जवळच्या खाटपेवाडी इथल्या मधुरांगण या संस्थेमध्ये आमच्या वानप्रस्थ वृद्धाश्रमातल्या लोकांची ट्रीप गेली होती त्या संस्थेनेच आमच्या लोकांना बोलवलं लो होतं तर त्याचं वर्णन त्याची माहिती फोटो आणि व्हिडिओ आपण कालच्या पहिल्या भागात पाहिले आज आपण त्यातले काही उरलेले फोटो एखाद दुसरा व्हिडिओ आणि पुढे दुसऱ्या दिवशी काय केलं ती माहिती आणि त्याचे फोटो व्हिडिओही पाहूया कारण ह्याबरोबरच ये परत येताना आमच्या या सगळ्या लोकांना सत्य साईबाबांचं मंदिर जे हाडशीला आहे तिथे पण नेलं होतं तिथंच विठ्ठल रखुमाईचंही मंदिर आहे आणि शिर्डीच्या साईबाबांचंही मंदिर आहे शिवाय ह्या सगळ्याच्या बरोबर तिथं संतसृष्टी उभी केलेली आहे तिकीट आहे त्याच्यासाठी दर बघण्यासाठी पण इतकं सुंदर आहे ते की संतांच्या जीवनातले महत्वाचे प्रसंग त्या संतसृष्टीमध्ये मूर्तींच्या रूपाने उभे केलेले आहेत आणि मूर्ती इतक्या सजीव बनवल्यात की खरंच तो प्रसंग तिथं घडतोय असं वाटतं तर त्याचे फोटो आणि माहिती आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये घेऊया नमस्कार दुसऱ्या दिवशी सकाळी श्री ठकार यांनी काही सोपी योगासनं घेतली या लोकांकडून आमच्या करून घेतली खुर्च्यांवर बसूनच जमतील तसे सूक्ष्म व्यायाम घेतले त्यानंतर पुण्यातून श्रीयुत फाटक सर हे थेरपिस्ट आले होते सकाळी व्यायाम झाल्यानंतर मग नाश्ता झाला आणि त्यानंतर फाटक सरांनी वाढत्या वयानुसार स्नायू आखडतात पाठीचं दुखणं कंपवात तसंच मणक्यांचा त्रास या सर्व व्याधींवर ट्रीटमेंट आमच्या आठ दहा आजोबांना दिली अर्धा अर्धा तास साधारण त्यांनी एकेकाला दिला गेल्या बत्तीस वर्षांपासून फाटक सर प्रोफेशनली ही ट्रीटमेंट पेशंटना देत आहेत पण आमच्या लोकांना त्यांनी तिथे तर ही ट्रीटमेंट विनामूल्य दिलीच शिवाय आवश्यकतेनुसार तळेगावला येऊन इतर ज्येष्ठांनाही या मोफत ही ट्रीटमेंट देईन असंही त्यांनी स्वतःहून कबूल केलं दुपारी एक शिवाजी महाराजांच्या जीवनावरचा आणि एक तानाजी मालुसरे यांच्या जीवनावरचा असे दोन चित्रपटही त्यांनी मोठ्या स्क्रीनवर दाखवले अंताक्षरी खेळले प्रत्येक आजीव आजोबांसोबत एक किंवा दोन स्वयंसेवक सेवा देत होते त्यामुळं आमच्या या वृद्ध मंडळींना खूप छान वाटत होतं घरची मंडळी आपली कितपत मदत करतात माहीत नाही पण या आश्रमातल्या लोकांसाठी या तरुण व्हॉलंटियरनी खरोखरच मनापासून सेवा दिली उन्हामुळं चहाखेरीज दोन तीन वेळा सरबतही तिथं देण्यात आलं इतका आलेल्या सर्व आमच्या आजी आजोबांचा त्यांनी छान पद्धतीने विचार केला

मस्तो लोकनाथा जगन्नाथ प्राणनाथ पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषिका ध्वजांगे उत्सली होशे लोतीला पुढे काळाग्निकुद्राग्नि देखता कापती भय

हे दोन दिवस आमच्या वानप्रस्त वासियांसाठी खूप आनंद आणि उत्साह देणारे ठरले तनुश्री या तरुण व्हॉलेंटिअरशी माझी छान ओळख झाली सुयश हाही एक तरुण कार्यकर्ता गिरीभ्रमणाची आवड आणि ज्ञान या आधारावर एकत्र काम करणारी याच संस्थेची गिरीप्रेमी ही अजून एक संस्था त्या माध्यमातून लवकरच सुयश आणि त्याचे इतर मित्रमंडळ हे अंध मुलांना गिरीभ्रमणासाठी घेऊन जाणार आहेत त्या संदर्भातली योजना मुलं मदतनीस म्हणजे अंध मुलं ज्यांना घेऊन जायचं सर्व तयार आहे फक्त आर्थिक नियोजन सुरू आहे मधुरांगण प्रकल्पात आतापर्यंत मतिमंद मुलांसाठी अशीच निवासी सहल इथं बोलावलेली होती आयोजित केलेली होती अनाथाश्रमातील मुलांसाठी चक्क चार दिवस दिवाळीचा सण इथं साजरा केला गेला कुटणं तेल लावून आंघोळी घालणं नवे कोरे कपडे देणं फराळ अशी अगदी सागर संगीत दिवाळी इथं संपन्न झाली म्हणे अशा सेवाभावी उपक्रमांसाठीच मधुरांगणची स्थापना या मित्रांच्या ग्रुपनी केली आहे स्वरूप या कार्याला आदरपूर्वक वंदन आणि भावी सेवाभावी योजनांसाठी मनापासून शुभेच्छा नमस्कार